लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभा. धर्माच्या आधारावर अनुसूचित जाती जमाती आदिवासी आणि सर्वसामान्यांच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातमधल्या प्रचारसभेत हमी. विरोधी पक्षांचाही संपूर्ण ताकदीनिशी प्रचार सुरू. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी राजदचे तेजस्वी यादव यांच्या प्रचारसभांचा धडाका. पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरायचा उद्याचा शेवटचा दिवस. महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांनी भरला उमेदवारी अर्ज तर डॉ भारती पवार आणि हेमंत गोडसे यांनी देखील दाखल केला अर्ज. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर भूषण पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज तर सुरेश म्हात्रे आणि भारती कांबळी यांचाही अर्ज दाखल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकून दाखवा भाजपाकडून उद्धव ठाकरेंना आव्हान तर भाजपानं 23 जागा टिकवून दाखवाव्यात महाविकास आघाडीकडून अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत योगदान नसलेल्यांच्या हाती देशाची सत्ता असल्याचा महाविकास आघाडीच्या सांगलीच्या प्रचारसभेत शरद पवार यांचा हल्लाबोल. डीप फेक व्हिडिओच्या प्रसाराविरोधात मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी 6 मेपर्यंत निर्णय घ्यावा दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हैदराबाद इथे सामना. नमस्कार, 4:30 च्या बातमीपत्रात मी शिबानी.